आदर्श बाल व प्राथमिक मंदिर पंढरपूर, गणितोत्सव सन 2021-22, आज 22 डिसेंबर, थोर भारतीय गणिती श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांचा जन्मदिवस आपण गणित दिवस म्हणून साजरा करतो. आदर्श बाल व प्राथमिक मंदिर पंढरपूर या शाळेत आज गणित दिवसानिमित्त आयोजित गणित साहित्य रांगोळी व चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य वाघमारे सर, प्राध्यापक जाधव सर, मुख्याध्यापिका संभोकर मॅडम. या कार्यक्रमास माझ्या सर्व सहकारी शिक्षिका व मी सौ आशा पाटील या सर्वांच्या सहकार्य व मार्गदर्शनातून इयत्ता 1 ते 4 विद्यार्थ्यांनी स्वसाहित्य निर्मितीचे प्रदर्शन व रांगोळीतून गणित चिन्हे साकारली. या दिवशी परिपाठामध्ये राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना, गणिती कथा, थोर गणित शास्त्रज्ञ रामानुजन यांची माहिती, बडबडगीत, अंकगणित गीत, परिसरातील गणितीय गोष्टी सांगण्यात आल्या. शिक्षकांनी साहित्याच्या सहाय्याने गणित विषयातील नियम विद्यार्थ्यांना सहजतेने कसे समजून देता येतील ते दाखवले. वेगवेगळ्या भौमितिक आकारातून मनुष्याकृती व फुलपाखरे काढली. मुलांनी वजनाची परिमाणे तयार केली होती. कालमापनासाठी घड्याळ, बेरीज वजाबाकीसाठी फुलपाखरे, नावा व कागदी होड्या बनवल्या होत्या. इयत्ता 1 विद्यार्थ्यांनी भौमितिक चित्र रंगवली. कोरोनामुळे विद्यार्थी जीवन जणू थांबलंच होतं, पण ते पुन्हा एकदा जोमाने उत्साहाने सुरू झाले आहे. याचेच हे द्योतक म्हणजे हे गणित साहित्य प्रदर्शन होय. आपण आता रामानुजन यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तंजावर जवळ एरोड येथे 22 डिसेंबर 1887 रोजी त्यांचा जन्म झाला. वयाच्या 7व्या वर्षी प्राथमिक शिक्षण संपवून ते हायस्कूलमध्ये दाखल झाले. असामान्य बुद्धिमत्ता, अद्वितीय स्मरणशक्ती, वयाच्या 16व्या वर्षी मॅट्रिक झाले होते. गणिताचा रात्रंदिवस ध्यास होता. दरमहा 75 रुपये पाठ्यवेतन मद्रास विद्यापीठाने त्यांना गणिताच्या अभ्यासासाठी दिले होते. त्यांना केम्ब्रिज विद्यापीठात गणिताच्या अभ्यासासाठी पाठवले होते. तेथील डॉक्टर हार्डी यांच्या समवेत गणितशास्त्राचा सखोल अभ्यास त्यांनी केला. बीजगणित भूमितीत त्यांनी संशोधन केले. 1911 पहिला प्रबंध प्रसिद्ध झाला. त्यांची ज्ञानतृष्णा अपार होती. संख्याशास्त्रावर त्यांचे अद्वितीय प्रभुत्व होते. रामानुजनला रॉयल सोसायटीने फेलो निवडून त्यांचा सन्मान केला. भारतात आल्यावर त्यांनी गणिताच्या प्रगतीचा ध्यास घेतला. त्यांच्या व्याख्यानांचा संग्रह केम्ब्रिज विद्यापीठात आहे. भारतात त्यांच्या स्मरणार्थ बेंगलोर येथे रामानुजन मॅथमॅटिकल रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली. गणितशास्त्राचे अध्ययन करण्याचे प्रमुख विज्ञान मंदिर तेथे आहे. रामानुजन एक भारतीय नररत्न होते. अशा या थोर गणितीय श्रीनिवास अय्यंगार यांना मानाचा मुजरा. धन्यवाद.